विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तालुक्यातील पेट्रोल पंपाची उंच स्तरीय सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करा, भारतीय मानवाधिकार संघटनेची मागणी। चिखली, सोशल मीडियावर चिखली येथील वारे पेट्रोल पंप येथे एका नागरिकाने 1,000 रुपयाचे डिझेल घेतले, त्यावर त्याला शंका आल्याने मोजून देण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला, त्यामुळे चिखली तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलमध्ये गफलत होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। यासाठी सर्वच पेट्रोल पंपाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना माननीय तहसीलदार चिखली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे। पेट्रोल पंपचे चालक हे सामान्य नागरिकांचे सांत्वन न करता अरे रावची भाषेचा वापर करताना दिसत आहेत। पहिलेच महागाईमुळे सामान्य नागरिकांची कंबर मोडली असून त्यात पेट्रोल पंप धारकाकडून ग्राहकाला न्याय न मिळता उलट डिझेल पेट्रोलचे पैसे पूर्ण घेऊन सुद्धा पूर्ण पैशाचे मिळत नाही। यावरून भारतीय संविधानाने मानवाच्या कल्याणकरिता दिलेल्या प्रत्येक अधिकाराचे हनन होताना दिसत आहे। यासाठी भारतीय मानवाधिकार संघटन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांत भैया डोंगरदिवे, आकाश बोरकर, बबलू बोरकर, तालुका अध्यक्ष दिनेश आडवे, द्वारकाजी नकवाल तालुका उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की चिखली तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।